आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दाणोळी विभागात भाजीपाला शेतकरी आला अडचणीत. शिवसेना भाजप सरकार बद्दलची नाराजी. भाव पडल्याने शेतकरी संतापला. 5 जानेवारी 2018 अभय रावसाहेब पाराज या दाणोळीच्या शेतकऱ्यानं 811 या जातीचं टोमॅटोचं पीक 30 कुंट्यात घेतलं होतं. आता भाव पडल्यानं हा शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यानं आपल्या रानात 30 कुंटे क्षेत्रात 811 जातीचे टोमॅटोचं पीक घेताना 14,000 शेणखत घातलं होतं. रोटर पलटीनंतर बेड सोडून मशागतीसाठी 5,000 रुपये खर्च केले. लागण आणि रासायनिक खताला 7,000 रुपये घातले होते. औषध फवारणी 17,000 रुपयाची केली होती. आतापर्यंत केवळ 3 तोडी झाल्या होत्या. पहिल्या तोडीत 17 बकेट टोमॅटो निघाला, दुसऱ्या तोडीला 37 बकेट आणि तिसऱ्या तोडीला 50 बकेट. 1,900 ते 2,000 इतके उत्पन्न मिळाले आणि खर्च बाकी 58,500 आला. त्यामुळे दाणोळीतला अभय रावसाहेब पाराज हा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महानकारी न्यूज साठी दाणोळीहून अभय वाळकुंजे. नमस्कार, मी अभय पाराज दाणोळीचा आहे आणि मी 30 गुंठे आहे. 30 गुंठ माझं क्षेत्र आहे. 30 गुंठ्यावरती JK 811 ही वाण केलेली आहे. टोमॅटोची संकरित वाण आहे ही. सर्वसाधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही त्याची लागण केलेली आहे आणि फेब्रुवारी एंडला आमचा प्लॉट चालू झालेला आहे. आणि चालू ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून 2 रुपये 3 रुपये ह्याप्रमाणे दर आहे. आत्तापर्यंत 3 ते 4 तोडे झालेले आहेत. 3 ते 4 तोडे पूर्णपणे नुकसानीमध्ये गेलेले आहेत. आम्हाला टोमॅटो तोडणेही अंगावर आहे. गड्या माणसांचा पगार अंगावर बसत आहे. आणि आता ती खर्च पेलवणा ह्या हिशोबानं आम्ही आता प्लॉट काढून टाकत आहे. पूर्णपणे टोमॅटो पिकलेलं आहे, झाडालाच पिकलेलं आहे. झाडालाच ते मात्र बाद होत आहेत. आणि ह्यावेळी आम्ही जेवढा खर्च केला आहे शेतीला, 30 गुंठे प्लॉटला जवळपास 60 ते 70,000 खर्च केलेला आहे, तो देखील आमच्या पूर्णपणे अंगावर आहे. आणि पूर्णपणे आमची शेती ह्यावर्षी नुकसानीत आहे. आणि कसं जगायचं, कसं खर्च पेरवायचा, कसा प्रपंच सांभाळायचा हे आमच्या म्हणजे डोक्याच्या बाहेर गेलेलं आहे. आम्हाला समजत नाही आहे. त्यामुळे आम्ही आत्ता हा प्लॉट काढून टाकत आहे.